आपली आजची रेसिपी आहे अंडा मसाला आणि हा अंडा मसाला आपण फोडून घेतलेल्या अंड्यापासून बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 5 अंडी घेतलेली आहेत। त्याचबरोबर इथे लागणार आहे अर्धा खवलेला नारळ, 2 मोठे कांदे उभे काप केलेले, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा कांदा बारीक चिरलेला। अख्ख्या गरम मसाल्यामध्ये मी इथे घेणार आहे प्रत्येकी 1-1 चमचा मिरी, बडीशेप आणि धने आणि 7 ते 8 लवंगा। सुरुवातीला मी कांदा खोबरे तसेच अख्खा गरम मसाला भाजून घेतला आहे आणि आता तो मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे। तर मग आपले वाटण तयार आहे। फोडणीसाठी मी पातेले गॅसवर ठेवलेले आहे आणि त्यात मी 1 मोठा चमचा तेल घेतलेले आहे। तेल गरम झाले आहे, आपण बारीक चिरलेला कांदा यात परतून घेणार आहोत। मंद आचेवरती हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतला आहे। आता आपण यात 1/2 चमचा हळद घालून घेणार आहोत। पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता यात घालूया आपलं वाटण। आता हे वाटण चांगलं ह्या तेलावरती परतून घेऊ। वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे। आता आपण यात 2 चमचे मालवणी मसाला घालणार आहोत। हा मालवणी मसाला मी माझ्या घरीच बनवलेला आहे। आपण पूर्ण मिश्रण चांगले व्यवस्थित ढवळून घेऊया आणि यात आपण घालूया चवीनुसार मीठ। पुन्हा सर्व व्यवस्थित एकत्रित करून आपण यात आता गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत। तर मी यात पाणी घालून घेते। सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून आपण आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यासाठी आपण यावर झाकण ठेवूया। छान उकळी आली आहे याला। आता एक एक करून मी सर्व अंडी यात सोडून घेणार आहे। अंडी सोडून झाली आहेत। आता आपण परत याला 5 मिनिटांसाठी झाकण लावून घेऊया आणि आता आपला हा अंडा मसाला तयार आहे। छान रंग आला आहे त्यात। तर आता हा अंडा मसाला मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे मालवणी पद्धतीचा हा अंडा मसाला तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।